काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपात प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार होता, परंतु त्यापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांची कुठे मदत घ्यायची हे मला चांगले माहीत आहे असे सांगितले. चव्हाणांना राज्यसभेचे उमेदवार बनविणार का या प्रश्नावर फडणवीस यांनी थेट उत्तर देणे टाळले. भाजपाचे केंद्रीय नेते राज्यसभेचे उमेदवार ठरवितात, येत्या काही दिवसात त्यांची यादी येईल तेव्हा तुम्हाला समजेल असे फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण यांना प्रशासकीय आणि राजकीय अनुभव आहे, त्याचा आम्हाला फायदा होईल असे ते म्हणाले. आम्ही कोणते टार्गेट घेऊन चालत नाही, काही नेते असे आहेत जे आम्हाला वाटते की ते आमच्यासोबत येऊ शकतात, अजून काही नेते आमच्या चर्चेत आहे. मी असे म्हणणार नाही की 14 ते 15 आमदार येतील, परंतु जमिनीशी जोडले गेलेले जे नेते आमच्यासोबत येतील त्यांचे आम्ही स्वागत करू असे फडणवीस म्हणाले. नाना पटोले हे एका ठिकाणी टिकत नाही, त्यामुळे त्यांना काही फार सिरियसली घेऊ नका असेही फडणवीस म्हणाले. माननीय अध्यक्षजी, आज आमच्या सगळ्यांकरताच अतिशय आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातलं एक अतिशय ज्येष्ठ नेतृत्व अनेक वर्ष महाराष्ट्र विधानसभा देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली या गिरीशभाऊ इकडे मागे अनेक वर्ष महाराष्ट्राची विधानसभा देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली, विविध मंत्रीपद ज्यांनी भूषविली आणि 2 वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली, असे ज्येष्ठ नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करता आहेत. मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांना विनंती करेन की त्यांनी अशोकरावचा प्राथमिक सदस्याचा जो फॉर्म आहे त्याच्यावर सही करून त्यांना पक्षात रितसर प्रवेश द्यावा.